नमस्कार दिनांक दहा जून दोन हजार तेवीस ॲमेझॉन ऑल ओव्हर इंडिया दिवाळी फेस्टिवल हायरिंग इम्पॅडमेंट महाराष्ट्र लोकेशन महाराष्ट्रातील ठिकाण नागपूर वाडी नागपूर ईस्ट दोन मुंबई मुंबई अंधेरी वेईस्ट कालिना मालाड डोंबिवली लोवर परेल गोरेगाव चेंबूर नेरूळ अशोका मार्ग वसई मीरा रोड दहिसर कुर्ला तीन नवी मुंबई चार ठाणे बेलवंडी ठाणे लार्ज पाच नाशिक सहा पुणे पुणे चाकण बावधान लोहगाव वाघोळी पुणे कॅम्प पुणे खडकी हिंजेवडी पिंपरी चिंचवड डिसेबिलिटी टाईप अपंगत्वाचा प्रकार हेअरिंग एम्पायर मुकबधीर अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा सहा दोन हजार तेवीस वॅकन्सी जागा दोनशे मुकबधीर विद्यार्थी विद्यार्थिनी एज एटीन टू थर्टी फायू इयर्स सॅलरी फोर्टीन थाउजंड टू एटीन थाउजंड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आवश्यक कागदपत्र एक रजमय दोन आधार कार्ड तीन पैन कार्ड चार बैंक पासबुक पांच फोटो सहा मोबाइल नंबर सात अल्टरनेट मोबाइल नंबर दूसरा संपर्क क्रमांक आठ मेल आई डी रिक्वेस्ट टू ऑल इंटरेस्टेड कैंडिडेट्स सेंड व्हाट्सएप। रिक्वायर्ड डॉक्यूमेंट्स ऑन ऑनलोव मेंटेन कॉन्टैक्ट नंबर सर्व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे खाली दिलेल्या क्रमांक क्रमांकावर व्हॉट्सअप करावे कॉन्टॅक्ट नंबर संपर्क क्रमांक एक नऊ दोन सात दोन पाच एक पाच दोन एक दोन मुकबधीर कर्णबधीर ऐकायला कमी येते बोलता येत नाही त्यांनीच व्हिडिओ कॉल करावा टिप एक मुकबधीर कर्णबधीर मुलामुलींनी सकाळी दहा ते पाच या वेळेत कॉल व्हिडिओ कॉल करावा दोन आपल्या घराजवळचे ठिकाण आपल्याला निवडायचे आहे तीन राहणे जेवण यासाठी कंपनी मदत करणार नाही विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद नमस्कार दिनांक दहा जून दोन हजार तेवीस खुशखबर 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 दिव्यांग बांधवांसाठी मोफत ट्रेनिंग व जॉबची संधी एक जुलै दोन हजार तेवीसपासून निवासी प्रशिक्षण ऑफलाईन बॅच सुरू होत आहे अस्थिव्यंग एल एम डी मुकबधीर किंवा कर्णबधीर लो विजन पन्नास टक्के ट्रेडिंगसाठी इनरांसाठी मोफत निवासाची व भोजनाची उत्तम व्यवस्था आहे प्रशिक्षणमध्ये हे शिकवले जाईल एक इंग्लिश कम्युनिकेशन दोन बेसिक कम्प्युटर तीन स्किल चार इंटरव्ह्यू प्रिपरेशन पाच जॉब प्लेसमेंट सहा बी पी ओ ट्रेनिंग मोफत इंडस्ट्रीयल एक्सप्लोजर विजिट कॉलेज बॅग स्टडी मटेरियल अजून परत काही ट्रेनिंग कालावधी तीन महिने शिक्षण किमान दहावी पास वय अठरा ते बत्तीस वर्ष पत्ता श्री प्रशांती निलायन बेफ रोड संभाजीनगर मार्टिन सुपरमार्केट समोर वाघोली पुणे चार एक दोन दोन शून्य सात ज्या दिव्यांग बांधवांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांनी या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा ॲडमिशनसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे संपर्कसाठी मोबाईल नंबर सहा तीन सहा दोन दोन पाच चार तीन आठ दोन कॉल किंवा व्हॉट्सअप किंवा एस एम एस सात तीन आठ सात एक सहा तीन एक आठ आठ एस एच आय व्हिडिओ कॉल कृपया हा संदेश गरजू दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यास सहकार्य करावे धन्यवाद नमस्कार दिनांक दहा जून दोन हजार तेवीस शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर महाराष्ट्र शासनाची स्वायत्व संस्था विद्यानगर जुना पुणे बँगलोर महामार्ग कृषी वि महाविद्यालयासमोर कोल्हापूर चार एक सहा शून्य शून्य चार फोन शून्य दोन तीन एक दोन पाच शून्य दोन एक शून्य तीन आठ फॅक्स शून्य दोन तीन एक दोन पाच दोन एक शून्य एक सहा कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय नवी दिल्ली भारत सरकार यांच्या उपक्रमाअंतर्गत दिव्यांग अपंग व्यक्तींसाठी प्रथम वर्ष दोन हजार तेवीस चोवीस अभियांत्रिकी प्रवेश इच्छुक दिव्यांग अपंग विद्यार्थ्यांनी संस्थेचे संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू कोल्हापूर डॉट उर्गॅन डॉट इन व डब्ल्यू 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 डी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इनवरून माहिती घेऊन कार्यवाही करावी प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर धन्यवाद नमस्कार दिनांक जून तेवीस रोजी मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष श्री नितीन शिंदे यांनी पुणे येथील एरणवना शारदा सेंटर समोर असलेल्या भारत विकास परिषदेला भेट दिली एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्ध दरम्यान हातापायाने विकलांग झालेले शूरवीरांना पुन्हा आपल्या पायावर उभं राहता यावे म्हणून कृत्रिम पाय बनवून ते त्यांना बसवण्याचे कार्य भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन संस्था दिल्ली येथे निर्माण झाली त्याची शाखा पुणे येथे आहे अत्यंत कमी वजनाचे कृत्रिम पाय येथे बसविले जातात लहानांपासून मोठ्या दिव्यांगांसाठी येथे पाय तसेच कॅलिबर बसवण्याचे कार्य चालते यावेळी ॲक्सिडेंटमध्ये एक, एक पाय गमावलेले रवींद्र दरवी राहणार हडपसर तुकाई दर्शन यांना संस्थेच्या माध्यमातून कृत्रिम पाय बसवण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या नितीन शिंदे नाईन एट एट वनवर मुलाखत देताना संस्थेच्या कार्याविषयी समाधान व्यक्त करत आशीर्वाद दिले धन्यवाद नमस्कार दिनांक दहा जून दोन हजार तेवीस सिल्लोड ना बसण्यासाठी व्यवस्था ना पिण्यासाठी पाणी दिव्यांगांची पंचायत समितीमध्ये फरफट सिल्लोड तालिक बातमीदार येथील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरामध्ये शुक्रवारी तारीख नऊ दिव्यांगांची चांगलीच फरफड झाली दिव्यांगांना उन्हाताणामध्ये तासनतास ताटकळत उभे ठेवून त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नव्हती त्यामुळे दिव्यांगांचा संताप अणावर झाला येथील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय अधिकारिका मंत्रालय यांच्या माध्यमातून ए डी आय पी योजनेच्या अंतर्गत मोत मोफत कृत्रिम अवयव व साहित्य साधनाचे वाटप करण्याच्या अनुषंगाने पूर्वतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यासाठी तालुक्यातील गावागावांमधील दिव्यांगांना पंचायत समितीच्या यंत्रांच्या वतीने माहिती देण्यात आली होती तसेच वाहने करून दिव्यांगांना पंचायत समितीच्या कार्यालयाच्या ठिकाणी आणण्यात आल्याची माहिती एक त्या एका दिव्यांगाने दिले या ठिकाणी आल्यानंतर मात्र दिव्यांगांना बसण्यासाठी ना व्यवस्था न पिण्यासाठी पाणी ठेवण्यात आले या सा यामध्ये लहान मोठे वयस्कर दिव्यांग तपासणीसाठी आले होते शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिव्यांगांना करण्यात देण्यात आली होती व्यवस्था पंचायत समिती कार्यालय कार्यालयात करणे गरजेचे होते परंतु याकडे कोणीही लक्ष दिले नाही पंचायत समिती कार्यालयात आलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष दुर्गाबाई पवार यांनी दिव्यांगांचे हाल पाहून अध्याकारांना अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी त्यांना तुम्ही कोण तुमच्याशी याचे काही देणे घेणे नाही असे म्हणून उडवाउडवीचे उत्तरे दिली यासाठी दिव्यांग देखील आक्रमक झाले होते धन्यवाद नमस्कार दिनांक दहा जून दोन हजार तेवीस पायाने पेपर लिला एकोणऐंशी टक्के घेऊन साची बोरकरची आश्चर्यकारक आश्चर्य वृत्त संकलन नागपूर शारीरिकदृष्ट्या उणे वसणाऱ्या व्यक्ती इतर क्षेत्रात कामगिरी करून ती भरून काढत असतात नागपूरच्या गणेशनगरमधील दोन्ही हातपाय नसलेल्या साची श्रीकांत बोरकर नावाच्या मुलीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा पेपर पायांनी लिहिला या परीक्षा नुक या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून तिने इतर सर्वसादर विद्यार्थ्यांना मागे टाकत तब्बल एकोणऐंशी टक्के पॉईंट साठ गुण प्राप्त केले आहे याची बोरकर साची बोरकर जन्मताच अपंग आहे तिला दोन्ही हात नाहीत त्यामुळे ती बालपणापासून पायानेच सर्व काम करते तिचे दोन्ही पाय हे हात व पायांचे काम करतात ती गणेशनगरमध्ये राहत असून त्याच परिसरात असलेल्या वणिता विकास विद्यालयाची ती विद्यार्थिनी होती तिला हात नसले तरी बौद्धिकदृष्ट्या ती तल्लग आहे आधीपासूनच तिला अभ्यासाची आवड आहे याशिवाय तिला चित्र देखील चांगल्या पद्धतीने काढता येतात यता दहावीच्या या परीक्षेत तिला इंग्रजी भाषा विषयात सर्वाधिक सत्याऐंशी गुण मिळाले आहेत मराठीमध्ये तिला चौऱ्याऐंशी गुण मिळाले आहेत इतर विषयामध्येही सत्तरपेक्षा अधिक गुण प्राप्त झाले आहेत तिने परीक्षेत लेखनिकाची मदत न घेता पायांनी प्रश्नपत्रिका सोडवली त्यानंतर तिने एकोणऐंशी पॉईंट साठ टक्के गुण पटकवले त्याची दखल लोकम लोकसेवा समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धार्थ उके यांनी घेतली धन्यवाद